नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। साम संजीवनी आरोग्य विषय कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीनं दिव्यांग आरोग्य विकास, आणि या विषयाची माहिती देण्याकरता, या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर के व्ही पाठक। आपण सरांचं स्वागत करूया। सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर के व्ही पाठक हे परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस या गावचे। त्यांचे वडील वैद्य विद्याधर गुरु हे त्या विभागातले आयुर्वेदाचार्य, वडीलच त्यांचे गुरु म्हणून त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला। डॉक्टर के व्ही पाठक यांचं शिक्षण शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड या ठिकाणी झालं। डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदेमध्ये आपल्या शोध निबंधांचं वाचन करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय। डॉक्टरांनी 6 ते 8 सप्टेंबर 2012 या काळामध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट अँड हार्बल मेडिसिन यामध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधाचं वाचन केलं। तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता या ठिकाणी झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधांचं सादरीकरण करून आयुर्वेदातल्या संशोधनाचा पाया भक्कम केला। पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार आपल्या शोधनिबंधांचं सादरीकरण आयुर्वेद मंत्रालयात मंत्रिमंडळासमोर सादर केलं, आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा जो प्रकार आहे हा सर्वसामान्यांसाठी वापरण्यासाठी सुरुवात केलेली आहे। चला तर मग आज पुन्हा एकदा या विषयावरती आपण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत। सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। दिव्यांग आरोग्य विकास या संदर्भात आज आपण बोलणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा की दिव्यांग आरोग्य विकासामध्ये आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे त्याचा जो सहभाग आहे किंवा तुम्ही जे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे याच्यामध्ये, ते कशा पद्धतीनं आहे, तो सहभाग कसा आहे? वेद आणि विज्ञान याचा मी समन्वय लावण्याचा प्रयत्न केला। वेदामध्ये आयुर्वेद आणि अथर्ववेदाचा उपयोग, वेद आयुर्वेद आणि आयुर्वेदामध्ये बोन मॅरो निर्मिती आणि बोन मॅरोचा वापर हा आपल्या शरीरातल्या स्टेमसेल विकसित करण्यासाठी हा आयुर्वेदातून करता येतो का याच्यावर मी अभ्यास केला आणि आयुर्वेदातल्या सप्तधातू निर्मिती सिद्धांताला समोर ठेवून मज्जासंस्था निर्मिती म्हणजेच बोन मॅरो निर्मिती अशा प्रकारे या बोन मॅरोचा उपयोग मॉडर्न सायन्समध्ये, आधुनिक विज्ञानामध्ये हा स्टेमसेल थेरपीसाठी बोन मॅरोचा वापर केला गेलेला आहे। आणि बोन मॅरो म्हणजे आपल्या शरीरातलं RBC, WBC, प्लेटलेट आणि स्टेमसेल हा प्रकार आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतो आणि या बोन मॅरोच्या साह्याने आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी, अवयवांच्या पेशी आहेत त्या मदर सेल बनू शकतात आणि नवीन सेल तयार करू शकतात असा सिद्धांत मला या काही औषधी वनस्पतीच्या ॲक्टिव्ह प्रिन्सिपल वापरल्यानंतर मला बोन मॅरोची निर्मिती चांगल्या प्रकारे झालेली दिसली आणि या बोन मॅरोच्या साह्याने आपल्या शरीरामधल्या अवयवांमध्ये आलेली कमजोरी, अवयवांमध्ये आलेली पेशींची कमजोरी, अवयवांमध्ये आलेल्या पेशींचा ऱ्हास, अवयवांमध्ये आलेल्या पेशी डेड होत जाऊ लागलेल्या पेशी, कमजोर पेशी यांना जर हा बोन मॅरो मिळाला तर त्या पेशी ह्या नवीन पेशी तयार करू शकतात, त्या अवयवाला पुनर्जीवित करू शकतात आणि त्या अवयवामध्ये आलेली विकृती किंवा आलेला असाध्य व्याधी हा ह्या पद्धतीनं चांगला होऊ शकतो की ज्या पद्धतीनं मॉडर्न सायन्समध्ये स्टेमसेल वापरून असाध्य व्याधीवर या स्टेमसेलचा उपयोग केला आहे की ज्या व्याधी साध्य नाही आहेत, उदाहरणार्थ मस्क्युलर डिस्ट्रॉपीस, ब्रेन ॲट्रॉपी आणि काही अशा केसेस की ज्याच्या मध्ये आपल्या शरीराचं कुठल्याही प्रकारचं प्रतिकारशक्ती करून रोग वाढणं थांबवणं हा प्रकार संपलेला असतो त्या ठिकाणी ह्या स्टेमसेल थेरपीचा उपयोग केला। ह्याला समोर धरून मी आयुर्वेदातून बोन मॅरो वापरून आपण मदर सेल डेव्हलप करून स्टेमसेल थेरपी मी समोर आणली आणि त्याचा उपयोग दिव्यांगांना आलेली विकलांगता, दिव्यांगांना आलेली अवयवांना आलेली विकलांगता, उदाहरणार्थ
अंध, मुकबधीर, कर्णबधीर या लोकांवर हे मी वापरून पाहिलं तर मुकबधीर लोकांना या उपायानंतर बोलता आलं, कर्णबधिरांना पेशी कानातल्या तयार होऊन ऐकायला आलं आणि दृष्टिहीनांना डोळ्यातल्या पेशी तयार होऊन विजन आलं. आणि अशा प्रकारे बऱ्याच केसेसवर मी क्लिनिकल ट्रायल घेतलं आणि ह्या पद्धतीनं मी हा प्रकार दिव्यांगांच्या आरोग्य विकासासाठी वापरून पाहिला. अनेक प्रकारचे जे दिव्यांग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग ज्यांच्यावरती तुम्ही खूप यशस्वीरित्या आत्तापर्यंत उपचार केलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारचे असे दिव्यांग आहेत की ज्यांना हा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं होतो आणि जी निसर्गतः आलेलं एक दिव्यांगत्व असतं ते दिव्यांगत्वावरती मात करता येते आणि एक सामान्य आयुष्य जे आपण म्हणतो ते जगता येऊ शकतं? दिव्यांगता म्हणजे आपल्या शरीराला आलेली विकलांगता किंवा आपल्या शरीरामधल्या अवयवाला आलेली डिसऑर्डर किंवा विकृती आणि ज्यामुळं त्या शरीरातील अवयवांना काम करण्यासाठी योग्य काम न करता येणं. उदाहरणार्थ दिव्यांगता ही अपघातामुळे येऊ शकते, दिव्यांगता ही रक्त सर्क्युलेशन खराब झालं तरी येऊ शकते, दिव्यांगता ही आपल्या शरीरामध्ये मेंदूची सिग्नल सेन्सिटिव्हिटी सिग्नल जे आहेत मेंदूचं करंट जे आहे जे नसा मनक्यातून चालते त्याच्यामध्ये खराबी आली तरी येऊ शकते. त्यानंतर दिव्यांगता ही अनुवंशिक सुद्धा येऊ शकते आणि दिव्यांगता ही कुठल्या प्रकारच्या केमिकलनं आपण जर काही वापर केला तरी पण येऊ शकते. अशा प्रकारे अपघातात ओढाताणीत आलेली दिव्यांगता, दिव्यांगता म्हणजे आपल्या शरीरामध्ये आलेली विकलांगता. उदाहरणार्थ आता काही लोकांना जॉईंट पेन असते, संधिवात, आणि संधिवातामध्ये काय होते की सांधे हे खराब रक्तानी झिजून जातात, नेक्रोटिक होतात आणि त्यामुळं त्यांचे हातपाय वाकडे होतात. मनके आतमधलं सर्क्युलेशन खराब झाल्यामुळं त्याच्यामध्ये झीज येते आणि त्यामुळं काय होते की मनके वाकडे होते, उभं राहता येत नाही, चालता येत नाही, बसता येत नाही, अशी विकलांगता येते, दिव्यांगता येते. काही लोकांना हिप जॉईंट हा सांधा जर सडला तर त्याच्यामधल्या पेशी जर डिजनरेट झाल्या आणि त्या खोबणी आणि सॉकेटमध्ये जर काही नेक्रोटिकपणा आला तरी पण विकलांगता येते. अशा प्रकारच्या विकलांगतेवर मी वेगवेगळ्या पेशंटवर मी ही प्लांट स्टेम सेल थेरपी वापरून पाहिली. अक्षरशः त्या अवयवांच्या पेशी पुनर्जीवन मिळालं आणि त्या अवयवांचं फंक्शन आपल्याला चांगल्या प्रकारे करता आलं. हा एक प्रकल्प मी चालू केला आहे आणि काही लोकांवर कशी आपल्याला दिव्यांगता आली, कशी विकलांगता आली, त्यांना कसे रिझल्ट आले ते आपण बघूया. नक्कीच काही व्हिडिओज आपल्याकडे आहेत आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी थेट डॉक्टरांकडून थेरपीज घेतलेल्या आहेत आणि त्या थेरपीमुळे त्यांची जी काही आता प्रगती होती आहे ती प्रगती आपण बघणार आहोत. बघूया आपण हे व्हिडिओ. काय नाव मॅडम तुमचं? भारती बराटे. मॅडम काय प्रॉब्लेम होता तुम्हाला आपल्याकडे यायच्या आधी? आधी संधिवाताचा त्रास, आपल्या शरीरामध्ये वात येणे. किती वर्षापासून त्रास होता तो? 4-5 वर्षापासून. कशी होती कंडिशन तुमची आपल्याकडे यायच्या आधी? चालताना येणे, हातपाय खूप जाडजाड झालेले, सूज झाले, सर्व शरीरावरती सूज होती. बसता पण येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. आपण एक डोस दिला आणि 5 दिवसाचे 5 डोस आपण ऍप्लिकेशन केले, बरोबर आहे? हो. तुमचं कसं कसं कमी कमी होत गेलं? शरीर हलकं, पहिल्या डोस पासून कसं कसं कमी होत गेलं? हो, शरीर थोडं हलकं वाटू लागलं, अजून पेन थोडं थोडं हळू कमी होत गेले. विदाउट पेन किलर? हा, विदाउट पेन. आज काय कंडिशन आहे पाचव्या दिवशी? आज छान वाटतंय, एकदम 100% ओके झालं असं वाटतंय. किती वर्षापासून पेन होते ते? 4-5 वर्षापासून. झोपता पण येत नव्हतं, झोपता पण येत नव्हतं. असे झोपलं म्हणजे इतकं अंग दुखायचं की अक्षरशः रडायची, उठून बसायची. काय म्हणायचं आमच्या या छोट्याशा उपक्रमाबद्दल, काय प्रतिक्रिया आहे? छान आहे उपक्रम. तर अशा महिलांसाठी काय सल्ला आहे तुमचा? त्यांनी करावं येऊन जॉईंट पेन वाल्या, हो त्यांनी घ्यावी ही औषधी. अतिशय बोलकी अशी ही प्रतिक्रिया, सर काय सांगता येईल हिच्यामध्ये? 5-3-4 वर्षापासून त्या बाईला बाईचे जॉईंट रिप्लेसमेंट सांगितले होते आणि सांध्यामध्ये शस्त्रक्रिया सांगितली होती आणि
इतकी विकलांगता आली होती तिला की ती चालताना सुद्धा तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं. आणि मी हे ॲप्लिकेशन एक स्पेशल आम्ही 5 दिवसाचं ॲप्लिकेशन काढले ह्या स्टेम सेल भरायच्या, आणि 5 दिवसामध्ये तिचं अक्षरशः म्हणजे आश्चर्य म्हणजे गुडघ्याच्या एक लेअर तयार झालं, मणक्यातलं लेअर तयार झालं, सर्क्युलेशन चांगलं झालं, पेन कमी झाले विदाउट पेन किलर, आणि ती चालत गेली. असंच एक आपण एक पॅरालिसिसच्या पेशंटवर आपण एक ॲप्लिकेशन हे स्टेम सेलचं करून पाहिलंय, त्याची पण आपण प्रतिक्रिया बघूया. नक्कीच हा व्हिडिओ आपण बघूया. आपण एक डोस दिला स्टेम सेल थेरपीचा बरोबर आहे, किती वेळ झाला? 1 तास. आणि ते ऍक्टिव्हेशन दिलं 1 तासाच्या आधी तुमचा हात किती हालत होता? हात किती जात होता? हा आता ऍक्टिव्हेशन दिलं आपण सगळं प्रोसेस झालं 1.5 तासानंतर आता किती हात वर जाते? डोक्यावर ठेवा. गुड. हे एवढा हात वरे किती वर्षानंतर चाललाय? 10 वर्षानंतर. बिलकुल नाही हालत नव्हता हात? मूठ सुटली का? सुटली. बघा एका काय म्हणायचं सर तुम्हाला उपचाराबद्दल? खरंच उपचार 10 वर्ष तुम्हाला कोणी इतकं रिझल्ट नाही दिला. बरोबर आहे भाई हे सांगते ते बरोबर आहे का? कसा होता हात त्यांचा? आता आंघोळ करतील का? हे थेरपी किती प्रभावी आहे हे प्रभावीपण जे आहे ते आपण आत्ता या व्हिडिओजमध्ये स्वतः ते पेशंट्स आहेत ते आपल्यासमोर आहेत आणि ते आपल्याला सांगत आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रीटमेंट्स दिलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट्स घेतल्यानंतरची जी प्रगती आहे प्रत्येक पेशंटची ती आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे. अशाच संदर्भात कुठली शंका समस्या अडचण जर आपल्या मनामध्ये असेल तर तुम्ही निश्चितच सरांना संपर्क करू शकता. त्यांचे नंबर्स आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहेत. सेंटर्स कुठे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये तेही आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणानं संपर्क करू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी दिव्यांग आरोग्य विकास या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि डॉक्टर के व्ही पाठक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर ब्रेकनंतर आपण आत्ता आहोत. आत्ता आपण 2 प्रतिक्रिया बघितल्या. खूप महत्त्वाची गोष्ट असते की रुग्णांना जेव्हा अशा पद्धतीचा रिझल्ट येतो. सो तुमची जी एक ॲज्युम प्रत्येक रोगावरची किंवा निदान जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुम्हाला एक माहिती असतं की किती प्रगती होणार आहे, तर ती प्रगती आत्ता जी तुम्ही बघता ती तुमची ॲज्युम केलेली तशीच असते का त्याच्यापेक्षासुद्धा बेटर रिझल्ट्स आपल्याला प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही हे उपचार करता तेव्हा पाहायला मिळतात? नेमकं काय घडत असतं? मला हे ॲप्लिकेशन करताना क्लिनिकल ट्रायल करताना किंवा प्रत्यक्षता अनुभवात अशी आली की मी जी अपेक्षा केली त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे रिझल्ट मला मिळाले. आणि याच्यामध्ये आत्ता पाहिलं की त्या पेशंटच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी होत्या त्यासुद्धा डिझॉल्व झाल्या आणि त्याच्या स्पाईनमधल्या गाठीसुद्धा डिझॉल्व्ह झाल्या आणि स्पाईनमधले सिग्नल ॲक्टिवेट झाले आणि अक्षरशः 10 वर्ष बंद पडलेला हात एक आपण डोस पाजिल्यानंतर त्याला ॲक्टिवेशन दिलं की त्याच्या हातामध्ये जी हालचाल आली ती आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे आहे. अशाच प्रकारे काही बाळातपणाच्या ताणातणीमध्ये किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये किंवा वडताण झाली काही फोरशेपनं तर लेकरांचं दृष्टी जाते, विजन जाते, काहींना कर्णबाधिर्यता येते, कानाचे पेशींमध्ये सर्क्युलेशन खराब झाल्यामुळे डेड होतात पेशी आणि ऐकायला येत नाही आणि काही काहींना मुखबधिरता म्हणजे बोलता येत नाही. अशा पेशंटवर आणि काही पेशंटला ओढतानीमुळं एखाद्या चिमट्याने ओढून काढल्यामुळं ब्रेनमध्ये हा प्रेस होतो आणि त्याच्यामध्ये ब्रेनच्या पेशीसुद्धा डॅमेज होतात. तर या सगळ्यांमध्ये मला इतका अनुभव आला की त्या पेशी नवीन तयार झाल्या आणि नवीन व्हिजन आलं, बोलता आलं, कर्णबधिरता गेली आणि त्या सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटला ब्रेन बिल्टअप होऊन त्याच्या हालचालीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. अशा काही दिव्यांगाच्या आपण प्रतिक्रिया बघूया. नक्कीच बघूया आपण हे व्हिडिओज. आता काय काय दिसतंय तुला? आता मी लॉक खोलायला लागलो. बर. आणि आता मी बरोबर लेक्चर अटेंड करतो ते अगोदरच सांगितलं होतं ना. ओके. तर आता मला विजन थोडी जास्त आलेली आहे. बर. बोर्डवर लिहिता येते? हो. पहिलं कसं होत? एकदम एक ओर एक. बापरे. आणि लॉकचं होल पण दिसत नव्हतं? हो. लॉक उघडायला?
उघडायला पण समजत नव्हतं. आईचा चेहरा दिसतोय का आता? हो. क्लिअर? हो. आई हसते का रडते? मॅडम, आपण एक डोस दिला त्याला, बरोबर आहे? आणि सेकंड डोस पण दिला. डोस द्यायच्या आधीचं काय नाव? यश. आणि आताचा यश, याच्या विजन मध्ये काय काय फरक पडला? पूर्वी काय म्हणजे असं मोबाईल वगैरे एवढा हे स्क्रीनशॉट वगैरे नाही जमायचा, आता स्क्रीनशॉट करतो, मोबाईल म्हणजे हँडल करतो, पासवर्ड खोलतो. पूर्वी लॉक पण नाही खोलायचा, आता लॉक स्वतःहून खोलतो. माझा गुगल क्लासरूम ओपन करतो, गुगल क्लासरूम वगैरे स्वतःच खोलतो. ओके, एवढं दिसायला लागलो. काय म्हणायचं मॅडम ह्या आमच्या पद्धती? काय म्हणणार, चमत्कार देवाचं. म्हणजे मी पण म्हणजे असे आशा येत आहे की माझा मुलगा व्यवस्थित म्हणजे असा म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहू. किती वर्षानंतर हे झालं? खूप वर्षांनंतर. खूप ट्रीटमेंट केली, खूप म्हणजे जन्मतास पासूनच ट्रीटमेंट, ते अजूनपर्यंत ते आता मला समजलं माझ्या मैत्रिणीच्या मुलीने. आज आज किती वय त्याचं? आता 11 वर्ष कम्प्लीट झाले. 11 वर्षाच्या वयामध्ये 4 महिन्यामध्ये एवढं व्हिजन मध्ये इम्प्रुव्हमेंट आलं असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे ही पद्धत अंधांना. काय नाव आहे हिचं? नाव सांगा. वेदिका. वेदिका शायमी. भाई, वेदिकाला काय प्रॉब्लेम होता? तिला काय त्रास होता? बोलण्याचा, ऐकण्याचा. बोलण्याचा आणि ऐकण्याचा. याच्या आधी कुठे ट्रीटमेंट केली तुम्ही? नाही केली. डीवाय पाटीलला फक्त टेस्ट. मास्क काढा, मास्क काढा तुमचं. डीवाय पाटीलला फक्त टेस्ट केली. ओके. आपण तिला एक डोस दिला स्टेम सेल थेरपीचा. 4 महिने झाले. 4 महिन्याच्या आधीची वेदिका आणि आताची वेदिका मध्ये काय फरक आहे मॅडम? भरपूर फरक आहे. सांगा काय काय फरक आहे. बोलते एकदम व्यवस्थित. आणखी अजून काय? अभ्यासाला म्हणजे ह्याला बसते चांगली. शाळेत ऑनलाईन चांगली बसते, व्यवस्थित. म्हणजे तिला बोलता आणि ऐकायला आलं 4 महिन्यात? हे झालं का कुठं आतापर्यंत? आतापर्यंत झालं का कुठं? हा, आश्चर्य आहे का नाही? आता 100% चांगली होईल असं वाटतं. काय नाव मॅडम याचं? अरे, त्याचं मास्क काढा तुमच्या दोघांचे. थोडा वेळ काढा, 2 मिनिट मास्क. त्याला काय प्रॉब्लेम होता बाई? आपल्याकडे याच्या आधी कशी कंडिशन होती? काय काय खराब होत? आणखी आणि हलायचा. आपला एक डोस झाला आज 4 महिन्याचा, बरोबर आहे? आज दुसरा डोस द्यायचा का त्याला? बघूया आणखी त्याच्यामध्ये काय काय फरक वाटतो ते. साहेब, तुम्ही त्याला बघितलं आधी? कडा मास थोडं मी बघितला, पूर्णपणे बघितला मला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 4 महिन्यात काय चेंजेस वाटते तुम्हाला? बऱ्यापैकी मला फरक वाटतोय. काय काय? म्हणजे तो पहिला म्हणजे असं चालताना असं वाकायचा, पूर्ण वाकवतो. आता तो थोडासा सरळ राहतो. चालतो का आता? हा, चालू बरं त्याला. आता टेकायले पाय. वा वा, गुड गुड गुड. बस खाली बसवा. जिवंत असे अनुभव आपल्याला म्हणता येतील की प्रत्यक्षात ही जी थेरपी आहे, गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी, आणि ही थेरपी ही जी दिव्यांग मुलं आहेत यांना दिल्यानंतर नक्की काय बदल झाले ते आपण प्रत्यक्षात बघितले. आता डॉक्टरना विचारूया, सर काय सांगता येईल? ह्या पद्धतीनं त्या मुलाच्या ब्रेनमध्ये मायक्रोसेपलस म्हणजे मेंदू त्याचा सुकत जाऊन डेड होऊन बारीक झाला होता, त्यामुळे त्याचे कंट्रोल केले होते. सेरेब्रल पाल्सी पाल्सीची केस आहे. आणि स्पायनल कॉर्डमध्ये त्याला त्याचा आकार बदलल्यामुळं त्याला हात आणि पाय व्यवस्थित हलवता येत नव्हते. तर एका डोसमध्ये त्याला बसताच येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, काही नाही असं तो चालला. हे मला क्लिनिकल ट्रायल आलं. त्या मुलीला बोलता येत नव्हतं, 4 महिन्यामध्ये ती बोलायला लागली, ऐकायला आलं. आणि त्या मुलाला 11 वर्ष दिसत नव्हतं, काही करता येत नव्हतं, त्याला दृष्टी आली, त्याला मुखबधिरता गेली, त्याला कर्णबधिरता गेली. आणि सर्बल पालसीसारख्या पेशंटला अशा प्रकारे जीवन मिळालं साहेब, ह्या आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीच्या पद्धतीनं. म्हणून मी हे म्हणतो की दिव्यांगांचा आरोग्य विकास ह्या पद्धतीनं होऊ शकतो. आणि ज्या दिव्यांगाच्या ह्या पद्धतीचे दिव्यांग, या व्यतिरिक्त पार्किंगसनमुळे आलेली दिव्यांगता,
हिपजॉईंट नेक्रोसिसमुळं आलेली दिव्यांगता, आलेली पेन, त्यानंतर ब्रेन ॲट्रॉपीमुळं आलेली दिव्यांगता, मस्क्युलर डिस्ट्रॉपीमुळं आलेली दिव्यांगता, MND आलेली दिव्यांगता, मोटर न्यूरॉन डिसऑर्डरमुळं आलेली दिव्यांगता, अपघातामुळं आलेली दिव्यांगता आणि बाळातपणाच्या ओढतानीमध्ये आलेली दिव्यांगता, या सगळ्यांवर मी उपाय करून पाहिले तर मला असे रिझल्ट मिळाले. म्हणून मी म्हणतो आहे की दिव्यांग आरोग्य विकास हा आम्ही प्रकल्प चालू केला आणि आमच्या फाउंडेशनतर्फे लोणावळा, परभणी, पुणे आणि ठाणे या चार ठिकाणी आम्ही हे सेंटर चांगल्या प्रकारे चालू केले आणि या सेंटरच्या निमित्तानं आम्ही या सेंटरमध्ये जे काही दिव्यांग आहेत, जे काही विकलांग आहेत, यांना आम्ही एक कॅम्प टाईप तपासण्यासाठी आधी पहिले आम्ही बोलवतो आणि मग त्याच्यावर आम्ही त्याच्या तपासण्या करून याच्यावर काही उपाय होतो की नाही हे पाहतो. यासाठी ज्या ज्या लोकांना, दिव्यांगांना, अशा विकृतीच्या लोकांना आम्हाला संपर्क साधायचा आहे, त्यांनी फोनवर संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवर संपर्क साधा आणि व्हॉट्सअपवर तुमच्या दिव्यांगांचे डिटेल्स पाठवा आणि फोन करा. फोनऐवजी व्हॉट्सअपवर करा आणि मग चर्चा करा. अशा प्रकारे आता पुण्याला 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आहे, त्यानंतर परभणीला 15, 16, 17, 18 असे तारीख दिलेली आहे, ठाण्याला 27, 28, 29 आणि लोणावळ्याला या ठिकाणी आणखी सेंटर आमचं चालू झालेलं नाही आहे, ते आता चालू होणार आहे, त्यासाठी आम्ही 29, 30, 31 असा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा एक प्रकार आम्ही याची ह्या रिझल्टला प्रत्येक दिव्यांगाला चांगलं लाईफ मिळावं म्हणून आम्ही हा बेस चालू केला आहे आणि आमच्या फाउंडेशनतर्फे हे दिव्यांगता आरोग्य विकास. नक्कीच खूप छान अशी माहिती डॉक्टरांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर या सगळ्या संदर्भात काहीही समस्या अडचणी असतील तर तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टी व्ही.